नमस्कार मित्रांनो, राम राम, जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, तुमच्यापैकी बहुतेक सर्वांना माहिती असेल किंवा नसेल, मी दुबईला असतो. गेले 4 वर्षापासून दुबईला राहतो. संधी सर्वांना येते, फक्त त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. काहींच कसं असतं, अरे नोकरी भेटत नाही म्हणून रडत बसतात. त्यांना पगार पाहिजे असतो हॅवी, मोठा पगार. अशांना नोकरी कधी मिळणार पण नाही आणि मिळतसुद्धा नाही, कारण हारेली संधी ती लोकं सोडत असतात. तर हारेल्या संधीचा जो वापर करतो त्यालाच संधीचं सोनं करता येतं. मित्रांनो, मीसुद्धा दुबईला राहतो. असं नाही की मला मुंबईला जॉब नव्हता, मुंबईलासुद्धा मला जॉब होता, चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. फक्त आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, याच उद्देशाने मी दुबईला आलेलो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, जोपर्यंत राजकारण्यांची चाकूगिरी आणि तळवे चाटायची सवय जोपर्यंत जाणार नाही ना, कोण नाही मोठं करणार. तुमचा राजकारणी साहेब, दादा, राव, अगडबंब संपत्ती घेऊन मोठे होतील, तुम्ही तिथेच राहता. आणि त्यांच्या नजरेत आपल्यासारख्या सामान्यांची व्हॅल्यू ही गटरात चिखलात लोळणाऱ्या डुकराप्रमाणे आहे. समजायला पाहिजे प्रत्येकाने. चान्स भेटतो सर्वांना, सर्वांनी चान्स घेत घ्या, त्याचा संधीचं सोनं करा. तुम्ही तुमचं आयुष्य कसं सुंदर होईल ते बघा. देशही सुंदर होईल कधी, ज्यावेळी हे गजकरण जे आपल्या इथे राजकारण चालतं ना, गजकरण ते कमी होईल ना तेव्हा. नाहीतर आपण करतोय गुलामीगिरी, कोणाची आधी गेली इंग्रजांची, आता करतोय राजकारण्यांची. कोणाच्या फायद्यासाठी, माझा साहेब, माझा दादा. अरे फाटा, तुझं डोकं फुटलं, तुझ्यावर केसेस लागल्या, आतमध्ये असतोस तू, टांगीवर फटके पडतात तुझ्या, मग तुझा साहेब काय घंटी वाजवायला येतो का? असं काय नाही मित्रांनो. आपलं आयुष्य आपण कसं जगता येईल, कसं सुंदर करता येईल, आपल्या परिवाराला त्रास न होता, विशेष त्रास न होता. आयुष्यात संध्या येतात, संधींचा फायदा घ्या, मोठे व्हा. हा व्हिडिओ बहुतेक व्हायरल झाला असेल तर काहींच्या कमेंटसुद्धा नेगेटिव्ह येतील, काही फरक पडत नाही मला, काही फरक पडत नाही. नेगेटिव्ह माणसं हा नेगेटिव्हच विचार करणार. फक्त आपण ठरवायचं आहे आयुष्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह जगायचं आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह विचारसरणी आत्मसात करा आणि पुढे व्हा. नेगेटिव्ह लोक तुम्हाला भेटणारच, अख्ख्या जगात भेटतील. अख्ख्या जगात नाही, आपण आपल्या सोबत असेल तिथेही भेटतील. त्यांची कामच आहे ती नेगेटिव्ह पण पसरवणं, दुसऱ्याचा पाय खेचणं, तिलो तेच करत राहणार. पण आपण ठरवायचं आहे त्यांच्या नादाला लागायचं की नाही लागायचं. सर, तुमच्यापैकी कुणाला दुबईला यायची संधी भेटत असेल तर तिचा नक्की फायदा उचला. पण एक सांगेल, एजंट वगैरे जास्त भांगडीत पडून नका. जर ओळखीचं असेल तर या, आयुष्य खूप सुंदर आहे. जाता जाता एक सांगेल, निंदकावरतून आठवलं, समर्थांनी म्हटलंय, असावे निंदकाचे घर शेजारी. का माहिती आहे का? निंदक हा नेहमी तुमच्या चुका दाखवेल आणि त्या चुका सुधारवण्याचं काम आपलं असतं. म्हणून समर्थांनी सांगितलंय, असावे निंदकाचे घर शेजारी. निंदा करणारे लोक असावेत, आपल्या चुका निदर्शन आणून देतात ती लोक आणि आपल्याला सुधारवण्यास संधी देतात. कोणाच्या मनाला व्हिडिओ लागला असेल तर क्षमा असावी. बाकी राम राम, जय श्रीराम, हर हर महादेव.